रोहित वेमुल्याच्या आत्महत्या निषेधार्थ सिडकोमध्ये संविधान बचाव समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. रोहित वेमुल या दलित युवकाच्या आत्महत्येचा निषेध करण्यासाठी संविधान बचाव समितीच्या वतीने सिडकोमध्ये आंदोलन करण्यात आलं. रोहित वेमुल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या आत्महत्येस अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तसेच विद्यापीठ कुलगुरू केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी या जबाबदार असून आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणीही या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष सतीश पट्टेकर बोलताना म्हणाले की केंद्रीय भाजप सरकार आल्यापासून सातत्याने दलित चळवळींना दाबण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून केला जात आहे. रोहित वेमुल याला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. बचाव समितीच्या वतीने आमची अशी मागणी आहे की रोहित वेमुलच्या आत्महत्या नसून भाजपची जी मंत्रिमंडळ आहे बंडारू दत्तात्रय असतील स्मृती इराणी असतील यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. नरेंद्र मोदींनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. रोहित वेमुलला न्याय द्यायला गेला पाहिजे. जर भारतात अशीच परिस्थिती राहिली तर आंबेडकरी समोर रस्त्यावर उतरेल आणि देशा जो आगडंब उसळेल त्याला नरेंद्र मोदींचा सरकार जिम्मेदार राहील. या प्रसंगी संविधान बचाव समितीचे अध्यक्ष सतीश पट्टेकर, जिल्हा अध्यक्ष संदीप नाथभजन, प्रकाश नरवडे, सुनील निकाळजे, प्रकाश खडसन, भीमा मोरे, सुधीर मोकळे, सचिन नरवडे, सुनील जाधव, अशोक जुमडे, उत्तम शिंदे, किरण गायकवाड, गौतम मगरे, विजय मगरे, राहुल लांडगे, प्रदीप गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.